यंदाची दिवाळी मोठी खास आहे आमच्या एबीपी माझ्यासाठी, कारण दिवाळीच्या वेळी आपली भेट किंवा आपल्याला भेटीगाठी घ्यायच्या असतात त्या आपल्या पाहुण्यांच्या, आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या. आणि आमच्या घरी आलेला पाहुणा अतिशय खास आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे कुस्ती, आणि त्या कुस्तीत महाराष्ट्र केसरी झालेला सिकंदर शेख आज पाहुणा म्हणून एबीपी माझामध्ये आला आहे. त्याचे वस्ताद आणि महान भारत केसरी योगेश बोंबाळे देखील आपल्या समवेत आहेत. या दोघांचंही स्वागत. सिकंदर, यंदाची दिवाळी तुझ्यासाठी आणि गंगावेस तालमीसाठी, खास करून सोलापूरच्या मोहळकसाठी मोठी खास आहे, कारण त्यांचा लेख हा महाराष्ट्र केसरी झाला आहे. हो, ही दिवाळी खरंच आमच्या आम्हाला सगळ्यांना म्हणण्यापेक्षा की आमच्या वस्तादांसाठी, इसवादांसाठी खूपच खास आहे, कारण की मागील 35 वर्षापासून त्यांनी तप केलेला आहे. की जेव्हा आमच्या माग, माझ्या मागची बॅच म्हणले तर योगेश बोंबाळे, माऊली जमदाडे, अजून सचिन जामदार, बाबू गुटाळ, अण्णा कोळेकर, हे जे होते ह्यांची बॅच आमच्या मागची, त्यांच्या मागची बॅच म्हणजे आश्रम काजी, नितीन खुर्द, सचिन दस, जे हे होते सगळे ह्यांची बॅच, तेव्हापासून आमचे वस्ता दिसत होतात की पहलवान घडवतात. आणि ह्या इच्छेनुसार असतात की माझा पहलवान आज महाराष्ट्र केसरी खेळायला गेला आहे, पण माझ्यासाठी गदा आणणार, नक्की आणणार म्हणून आजपासून त्यांनी हे स्वप्न बघितलेलं होतं. आणि हेच तेच स्वप्न त्यांनी आज मला वाटतं की 4 ते 5 वर्षापासून माझ्याकडून बघितलं होतं. की मागील 3 वर्ष 4 वर्ष जे झाले ते नाराज होत होते की आपला ह्यावर्षी बी गदा आलेली नाही आहे, पण ह्यावर्षी त्यांच्यासाठी खरंच मी एक दिवाळी गिफ्ट म्हणून त्यांना मी ही गदा दिलेली आहे. मला सांग, हे दिवाळी गिफ्ट तू म्हणतोय सहज, पण हे सहज झालेलं नाही. गेली 2-3 वर्ष तू गदेच्या जवळ येतोयस आणि कुठेतरी राहत आहे. देशभरातली मातीची मैदानं तू गाजवतोस, तू जस्सापट्टीला पाडलंयस, तू प्रितपालला पाडलंयस, पण महाराष्ट्र केसरीचा, गदेचा मान तुझ्यापासून थोडा लांब राहत होता. काय मेहनत घेतलीस यंदा गदा पटकवण्यासाठी? यंदा गदा पटकवण्यासाठी मी जास्तीत जास्त मॅटवर सराव केला आहे. की मला वाटतं की 7 महिने मी मॅटवरच कंटिन्यू केलेलं आहे. काही खास टेक्निकलमध्ये थोडंसं प्रॉब्लेम होत होता? हो, थोडंसं ते प्रॉब्लेम तर होत होता की आपण मैदानी कुस्तीमध्ये माझं कसं की 2 ते 3 मिनिटाची कुस्ती, त्याच्यावर मी कुस्ती जाऊ देत नाही आहे. तेच आपल्याला फरक कॉम्पिटिशनवर पडत होता की आपल्याला पॉईंटची कुस्ती आणि मातीतली कुस्ती, की आपण धरून बी आणतो आहे पण आपण पॉईंट पण देतो आहे, ह्यातला थोडासा फरक होता. पण थोडासा ती मी ही ह्यावेळेस चेंज केला, ती मी म्हणण्यापेक्षा आमच्या इसवदादांनी ती चेंज केला की 7 महिन्याचा 8 महिन्याचा ती सराव करून ती आमच्या शरीराला, बॉडीला का नाही, ती एक सवय म्हणून लावली की तुझं कॉम्पिटिशन बाउट कर, की तू कॉम्पिटिशन खेळणार आहे, मैदानी खेळणार नाही तिथं. कारण की मैदानला जांगी धरून किंवा दमानं एकदा धरून आणलं का आपण तिथं 15-20 मिनिटं बी बसू शकतो आहे, पण तसं कॉम्पिटिशनमध्ये नाही ना, आपण 5 ते 10 सेकंदाच्या वर त्यांना घेऊन बसू शकत नाही आहे. त्याच्यामुळं त्या आम्ही त्या गोष्टीवर जास्त फोकस केला, 8 महिने त्या गोष्टीवर जास्त फोकस केला. मी म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त आमच्या वस्तादांनी फोकस केला, कारण की ती दिवसभर आमची प्रॅक्टिस घ्यायचे आणि रात्रभर त्या कॉम्पिटिशनचा अभ्यास करायचे. काय काय नातं आहे त्यांचं आणि तुझं? कारण ही गदा जेव्हा तू जिंकलीस तेव्हा तू गदा विश्वासदादांनाच अर्पण केलीस, काय नातं आहे त्यांचं आणि तुझं? हे एक जसं की एक लेकराचं आणि वडिलांचं जे नातं असतं ते नातं माझं निस्वादांचं आहे. कारण की मला जन्म जरी माझ्या आईबापांनी दिलेला असा मोहळमध्ये, तरी मला घडवलंय त्यांनी. पहलवान म्हणून विश्वास हारुगल्यांनी घडवलं, पहलवान म्हणून, माणूस म्हणून जगायला मला त्यांनी शिकवलंय. कारण की काय 4 गोष्टी बी मला त्यांनी चांगल्या शिकवल्यात की बाबा तुला असं तुझं जगणं फार कठीण आहे, की तू असा जगला तर तू खरंच पुढं जाशील आणि तू आयुष्यात खरंच कामयाब होशील, म्हणून त्यांनी मला शिकवले. आणि माझी खरंच तर ही माझी कथा माझी नाही आहेच, माझी आमच्या इसवदादांची आहे. कारण की त्यांनी ह्यात फार कष्ट घेतलेलं आहे की मी खरं तर मी प्रॅक्टिस करून चला आपलं जरा डोक्यावर प्रश्न घेऊन ठीक आहे आपण रेस्ट करतो, पण ते रेस्ट नाही आहे त्यांना. आपण ती प्रॅक्टिस घेतात, आपल्या डाईटचं काय चालू आहे काय नाही, परत आपण कसं आता संध्याकाळची प्रॅक्टिस कशी घ्यायची, परत संध्याकाळची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण संध्याकाळी ते विचार 1 तास 2 तास 3 तास विचार करत बसायचा, आपण कसं त्याला केलं पाहिजे, की आपण त्याच्यासाठी प्रॅक्टिस कुठल्या प्रकारची सकाळी घेतली पाहिजे, आपल्याला त्याच्यात काय कमी पडतं, आज त्यानं बाऊट ठीक केलीच नाही आहे, असं त्याच्याकडं असं चुकलं आहे, की ते रात ना दिवस त्यांच्या डोक्यात ते चालत राहतं की आपल्या पोरगा ह्यात कमी पडतो आहे.
म्हणून त्यांना खरं तर आपल्यापेक्षा जास्त टेन्शन आणि सगळ्याच वसाद्यांना हे टेन्शन असतं की आपला पोरगा ही हात कमी पडतो आहे. म्हणून खरं तर मी जिंकलेली गदा आहे, मी खेळलो आहे, मी सगळं झाले. पण ही गदा त्यांनी जिंकण्यासाठी ही जेव्हा मी प्रॅक्टिस केली तर ती प्रॅक्टिस त्यांनी घेतली, कारण की माझी गदा नाही, त्यांची गदा आहे. कारण की ह्यात त्यांचा मोठा वाटा आहे की त्यांनी मला घडवलं आहे. की सिकंदर तर सगळं श्रेय विश्वासदादांना देतो आणि नक्कीच गुरुशिवाय शिष्य घडतच नाही. पण योगेशराव तुम्ही काय सांगाल, कारण आम्ही जेव्हा कुस्तीतल्या मंडळींशी गप्पा मारतो ना, टेक्निकली तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत सांगा टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या. त्यांचं असं म्हणणं आहे सिकंदर हा वरच्या गटात जरी खेळत असला ना तरी तो लहान मुलांसारखी कुस्ती करतो, कारण लहान मुलं लहान वजनी गट हा जेवढा वेगवान असतो ना तेवढाच वेगवान सिकंदर आहे. वरच्या गटात हे बघायला मिळत नाही. काय नेमकी खासियत आहे ही? सिकंदर लहानपणापासून जेव्हा मी पहिली कुस्ती बघितली ना तेव्हापासून अशी लहानावणी ना आत्ता पण तो लहानावणीच कुस्ती खेळतो. त्यावेळी स्वतःने तालमीत आल्यानंतर बोललो मी स्वतः याला घ्यायला लागतं कुस्ती चांगली करते असं तसं, ते स्वतः म्हणले घे. त्यावेळेसच म्हणलं होतं कारण असलम काजी त्यांच्याकडून 5-7 वर्ष महाराष्ट्र केसरी अपेक्षा केली, ती पूर्ण होऊ शकली नाही. नंतर नितीन खुर्द त्यांच्याकडून पण पूर्ण होऊ शकली नाही. नंतर मी स्वतः माझ्याकडून पण पूर्ण होऊ शकली नाही. नंतर माऊलीकडं पण पूर्ण होऊ शकली नाही. मग गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी प्रकाशनं सिकंदरला हरवल्यानंतर प्रकाश होईल अशी अपेक्षा केली होती आम्ही, पण ती पण होऊ शकली नाही. गेल्या वर्षी ज्या गोष्टी झाल्या ती सर्वांनी बघितल्या आहेत, त्यामुळे ते गेल्या वर्षीची पण गोष्ट झाली. पण यावर्षी मला तरी गॅरंटी होती की सिकंदर महाराष्ट्र केसरी होणारच. आणि मी एक चॅनल आहे कोणतं तरी त्यांना मुलाखत दिली होती मी, पण त्यात मी म्हणलं होतं सिकंदर शेखच महाराष्ट्र केसरी होणार, कारण तेवढी गॅरंटी मला वाटत होती. आणि जी वस्तादांनी मला सांगितलेलं हे असं ते तसं, सिकंदर फुल आहे, प्रकाश बी फुल प्रॅक्टिसमध्ये, दोघं पण ह्यावर्षी जरा 100% गॅरंटी आहे. पण दोघांची कुस्ती येऊ नये, पण कुस्ती ही फायनल असू नाही तर कुठं येऊ, भाऊभाऊ असली तरी कुस्ती ही करावीच लागते. त्यामुळे त्यात सिकंदर भारी पडला आणि सिकंदरवर आला. ही फक्त महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख झाला नाही, जी 35 वर्ष वस्तादांनी केलेलं मोठं तप प्लस जे जुने जाणते पहिलवान होते त्यांचा आशीर्वाद आणि सिकंदरनं केलेलं कष्ट, कष्टाला तर तो कमीच पडला नाही. त्यामुळं हे सर्व से सिकंदर गंगावेश तालीम वस्ताद सगळ्यांचं यश आहे. सिकंदर काय चालू होतं तुझ्या डोक्यात त्या रात्री जेव्हा ठरलं की आता तू मातीची फायनल खेळणार आणि मातीच्या फायनलनंतर तू महाराष्ट्र केसरीची कुस्ती खेळणार, समोरनं मॅटवरनं मातीची मॅचची फायनल गाठली होती शिवराज राक्षेनं, जवळजवळ तोच येणार हे नक्की होतं, काय डावपेच चालले होते तुझ्या डोक्यात आणि ती कुस्ती एवढ्या लवकर संपेल 23 ते 27 सेकंदात असं वाटलं होतं? हां असं तर वाटलं होतं, पण कसं की मी एवढा काय प्रेशर घेतलं नव्हतं, कारण की मी जेव्हा कॉम्पिटिशनला आलो तेव्हा मला माहीतच होतं शिवराज हे खेळणारच आहे आणि शिवराज मॅटवरून खेळणार तेच 100% तेच वर येणार आहे. म्हणून एवढा काय मला प्रेशर नव्हता, कारण की मला माहीत होतं की मी तयारीत आहे स्वतः, कारण की मी तयारीत असल्यामुळं मला कुणाचं असं प्रेशर नव्हता की हेच थोडंसं वर येईन ते थोडंसं वर येईन किंवा दुसरंच मधलंच कोणतरी वर येईन किंवा सेमीफायनलला माझी कुस्ती आलती. तेव्हा त्या सेमीफायनलच्या आदल्या दिवशी जी कुस्ती होत्या दोन त्यातली माझी प्रकाशन कुस्ती झाली आणि प्रकाशन कुस्ती झाल्यानंतर ना ते म्हणले की आपण पुढची कुस्ती ती उद्या घेऊया. त्या दिवशी एकच कुस्ती झाली. एक कुस्ती झाल्यानंतर ना मग माझी आणि पृथ्वीराज मोहोळ, तसं तर ते माझ्यापेक्षा वयाने लहानच आहे पण थोड्या काळात तो चांगला झालेला आहे. आणि पृथ्वीराज बी आज नाही उद्या तो बी महाराष्ट्र केसरी होणार आहे. आणि कसं ते बाहेर राहून थोडंसं त्याला बी स्पर्धेचं टेक्निक हे आलेलं आहे. पण मला काय एवढं प्रेशर नव्हता की बाबा आपण, मला माहीत होतं मी स्वतः प्रॅक्टिसमध्ये आणि मी स्वतः फिट आहे एकदम, म्हणून एवढा प्रेशर नव्हता की मी आपण सजासजी आपण. आणि मग तो समोरून जी झोळी लावली ते ठरवून होतं का घडून गेलं? नाही आपण खेळता खेळता आता असं कुस्ती खेळताना आपण ठरवून करू शकत नाही कुठली गोष्ट, ज्या पोझिशनला आपण आणून त्यांना आपण ते डाव करू शकतो ते ठरवून होऊ शकत नाही. आता मी त्यांना त्या पोझिशनला आणलं, त्या पोझिशनला आणून ते डाव झाला. मला सांग की तुझा प्रवास सोलापुरातल्या मोहोळमधनं सुरुवात झाली आहे आणि तो गंगावीस तालमीत गेला,
मोहळमध्ये नेमकं तुझं बालपण कसं गेलं आणि तू गंगावेस तालमीत कसा पोहोचला? बालपण तर माझं लई कठीण गेलेलं आहे, मला तर कोणी मारलेलं आहे. दुसरी गोष्ट, मी फार कडकडी होतो, त्याच्यामुळं का नाही कोण बी यायचं मला आणि मारायचं, कारण की कोणाचीही खोड काढणार मी. पहिली गोष्ट, तरी आमचे तालमीतले मोठे पोरं होते, तिथं आमची तालीम, तिथं फाटे तालीम पहिलीच्या स्टार्टची, दुसरी तालीम आमची तिथं थोडंसं तिथं प्रॉब्लेम आला त्या तालीमला, म्हणून सिद्धनागेश तालीम झाली. आणि आता आहे ती थोडीशी आमची इगळी तालीम आहे. मग तिथं आमचे वसतात रशीद शेख, वडीलच आमचे तिथं वसतात म्हणून होते. चंद्रकांत काळे आमचे तिथं वसतात पहिल्यापासून होते. चंद्रकांत काळे बी पहिल्यापासून महाराष्ट्र चॅम्पियन राहिलेले आहेत, चांगले पहलवान बी होते. अजून पण ते आमच्याबद्दल चांगला विचार करतात आणि मला सारखं येऊन तालमीत भेटतात, सारखं मला सांगतात की आपली प्रॅक्टिस बाबा नीट करत जा, इसौदा तुला काय सांगते ते नीट ऐकत जा, नीट तुझं खाणं पिणं डाईट काय असेल ते तू नीट करत जा. सगळं हे सगळं माझं बालपण खूप असं, आणि बालपणी मी खूप छान गोष्ट्या करायचो, आत्ता जे करतो त्यापेक्षा छान गोष्ट्या करायचो. माझे सगळे वरून डाव असायचे, निकाल, ढाक, टांग, धोबी असे डाव असायचे माझे. मग थोडंसं वेट बी वाढलं आणि थोडंसं मोठ्या जोडीत आल्यानंतर ते थोडं चेंज होतं, पण स्पीड हाय तेच आहे, बाकीचं थोडं चेंज झालं. वडिलांना किती श्रेय देशील, कारण त्यांनी हमाली करून तुला वाढवलं, इथपर्यंत आणलं. आणि परवा ते बोलत होते ना, तो पण मला तुला प्रश्न विचारायचा आहे, पण रशीद शेख यांचं तुझ्या आयुष्यात मोल किती आहे? आता जेवढं मी देवाला मोल देतो आहे तेवढं मी हे दोन माणसांना वेळ विश्वास हरवले आणि एक तुझे वडील, कारण की मला घडवण्याचं काम केलं ती इस्वादादांनी आणि मला खाऊ घालून मोठं करण्याचं काम केलं ती आमच्या वडिलांनी. मला सांग कसं आहे तुझं घरचं वातावरण, कारण तुझ्या नकळत मी काही किस्से पण ऐकले आहेत. एक म्हणजे या महाराष्ट्र केसरीला जिथे तू गेस्ट हाऊसमध्ये होतास तिथून तू स्वतः एकटाच एका देवीच्या मंदिरात जायचास आणि तिथे तू नवस बोलला होतास, तू 51 नारळांचा नवस बोलला होतास, 51 नारळ देवीला अर्पण केलेत. परवा वडील तुझे पत्र आमच्या चॅनेलशी बोलत होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की पांडुरंगाला नवस बोलला. हा सामाजिक सलोखा साधणारा संदेश आहे, कसं वातावरण तुझ्या घराचं? आमच्या घरात हिंदू मुस्लिम एकेचा हे वातावरण चालतं, कारण की कुठलाही मतभेद नाही आहे. पहिल्यापासूनच आमचे वडील 5 टाईम नमाज आहेत, 5 टाईम, मग आमची आई 5 टाईम नमाज आहे, पण काही नाही हिंदू मुस्लिम एकेच, कारण की आमचे वडील 5 टाईम नमाजी पडतात पण पांडुरंगाला बी जातात. तिथं आमच्या गावात कुलद आमचे देव आहे सगळे मोहळचे, नागनाथ महाराज म्हणून, कारण की नागनाथ महाराज आणि पांडुरंगाचं नाव घेतलं. हो, नागनाथ महाराजांचे आज पतूर मला वाटते की आज 18 ते 19 वर्ष झाले सोमवार धरतात. नागनाथांचा वार आहे, सोमवार 18 ते 19 वर्ष झाले धरतात. त्यावेळी दिवशी ती पाणीही पिळत नाहीत. मग ते सगळं पहिल्यापासून आमच्यात चालत आलेलं आहे. आणि मला वाटतं ना हे कुस्तीचं योगेशराव हे वेगळे पण आहे, कारण त्यात सोलापुरात बाला रफिक घडतो, त्याचे वडील पण आदम शेख जेव्हा महाराष्ट्र केसरी जिंकतो तेव्हा माऊलींच्या पालखीला त्याला घेऊन येतात. रशीद शेख पांडुरंगाचे आभार मानतात, नागनाथ महाराजांचे आभार मानतात, हे किती मोठं आहे? कारण तालमीत राहताना पण आता मुस्लिम जरी असला तरी खाली गळ्याला हे लावतात, पण यांनी कधीच ही खाली लावा असं वर लावा टिका असा कधी नाही, ना मोडून सगळ्यांच्या समोर, कारण असा जातीय हे कुठं दिसूनच आलं नाही, त्यामुळं अशा गोष्टी. ही कुस्तीची खरी महानता आहे. मला तू सांग की वडिलांविषयी बोललास, हारुगलेंविषयी बोललास, पण खास करून तुझे दोस्त आहेत जे तुझ्याबरोबर खेळतात, माऊली जामदाडे असेल, प्रकाश बनकर असेल किंवा दुसरी जी नावं तुम्ही सगळ्यांनी घेतलीत, यांचं तुझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे? आज मी तुम्हाला तर सांगितलेलंच आहे की माझ्या मित्रांनी बी मला खूप मदत केली, की माझ्यापेक्षा सिनियर आहेत, मी माझे मित्र त्यांना म्हणू शकत नाहीत, कारण की मी त्यांच्यापेक्षा खूपच लहान आहे. माऊली असो, योगेशदा असो, प्रकाश असो, किंवा अजून बाबू गोटाळ असो, जामदार असो, अजून सगळी जे आहेत त्यांना कोळेकर हे माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, पण ह्यांनी मला एक मित्रासारखं प्रेम दिलं की मित्रा तू पुढं चाल, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, आम्ही तुला काही मदत लागू आम्ही करेल, तुला काही चुकते आम्ही तुला तिथं सांगेन, यात मला ह्यांचा खूप मोठा साथ भेटलेला आहे. आता मी तुला एकदम साधे सोपे प्रश्न विचारणार, अजिबात कुस्तीवर विचारणार नाही. कुस्तीमध्ये जेव्हा आता तुम्हाला रोख इनाम मिळतं ते तर आपण बँकेत टाकू, घरच्यांकडे हे, पण कुस्तीमध्ये जवळपास तुला 20-21 बुलेट मिळाले आहेत,
स्प्लेंडर तेवढ्याच 10-15 स्प्लेंडर आहेत, अल्टो तेवढ्याच आहेत, तुला जिप्सी मिळाली आहे, नेमकं करतोस काय? कुठे गॅरेज विरेज काढून ठेवलंय? सगळे घरासमोर लावून आहे, मोठं ग्राउंड आहे घरासमोर, सगळे लावून ठेवले मी, कारण की मला कुठलेही बक्षीस मिळेल मी एकच नाही आहे. किंवा कुणाला दोस्तांना किती दिले असतात? दोस्तांना भरपूर दिले नाही. आम्हाला हे समजलंय तू बऱ्याच गाड्या दोस्तांना दिल्या. बऱ्याच गाड्या पंजाबमध्ये बी, आमच्या गावात मोहळमध्ये माझ्या सगळ्यात चांगले दोस्त मित्र राहिलेत. म्हणजे 2-3 जण गावातले सगळ्यात जवळचा दोस्त माझ्या राहिला तो महेश माने. कारण की सगळ्या सुखा दुःखात माझ्यासमोर ते राहिला, त्याला सगळ्या घडामोडी म्हणजे काय काय कुठं जातं आहे काय करत आहे सगळं माहीत आहे. मग काय सगळं त्याला माहीत आहे, सगळं आपण बोलतो त्याच्यानं शेअर करतो आपण सगळं. कारण की तर सगळ्यात म्हणजे कशी बालपणापासून सगळ्या जण शेअर करत असं होतं की हा असं झालं की आपल्यासमोर थोडंसं चुकीचं झालं ती चांगली गोष्ट झाली तर आपण फोन करतो की तुला सांगतो की हा चांगली गोष्ट झाली आपल्यासमोर. अजून समीर ढवळे स्वतः माझा सख्खा भाऊ, माझ्या सख्खा भाऊ एक मित्रासारखा आहे माझ्या. त्याचं नाव माझा सख्खा भाऊ हुसेन शेख, ते माझ्या संग कधी भावासारखा नाही, प्रत्येक वेळेस मित्रासारखा आहे. योगेश काय हा स्वभाव काय सांगतो का पहिलवानाचा हा विनय जो आहे? पहिलवान सर्वच विनयशीलच असतात, पण एक काम दुसरं म्हणतात ना आडी थांबा एक काम तसं पहिलवान. पण 99% आणि त्यात सिकंदर तर सगळ्या गोष्टी मला वाटत नाही कोण जवळ येईल त्याची गोष्ट ऐकत नाही, ऐकतोच. आणि मला पहिल्यापासून जेव्हा विश्वास झाला गावाकडून यायचे 4 असो नाही तर किती 4:30-3 असो, स्पर्धा आलेत म्हणलं महाराष्ट्र केसरी की त्यातनं सूट कुणालाही नाही. मग दिवाळी नाही ना, सण नाही ना, त्यांचा पण नाही ना आणि पहिलवानांचा पण नाही. ह्या सर्व गोष्टी पाऊस आला तरी त्यांचं टाईम एकच असणार आणि नाही आला तरी एकच असणार. एक वेळ पहिलवान आजार आहे म्हणून झोपल, म्हणजे आम्हीच पहिलवान आम्हीच झोपेल, पण असं विश्वास दादा कधीच झोपले असं मी तरी बघितलं नाही. आता पण महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्यांना म्हणजे असं त्या 35 सगळ्यांवर अपेक्षा ठेवलेल्या, पण ही गोष्ट पूर्ण झाल्यानंतर माहीत झाल्यानंतर इथे येतील असं आम्हाला वाटलं होतं, पण आले नाहीत. आणि ही गोष्ट मी कालपासून वाट बघतोय, वाट बघत म्हणजे झोपले सुद्धा नाही थोडं सुद्धा. त्यांच्या फॅमिली मागे खूप मोठं तप आहे, कारण एखादा जर आपला मुलगा लहान असला आणि आपण मुलगा उठायच्या अगोदर 4 तालमीत येतो आणि झोपाय जाताना 9 आपण घरी जातो, एका लहान मुलाला किंवा मुलीला त्यांच्या आपल्याला वडील हे आपले आहेत म्हणून न कळणं ही मोठी शोकांतिक आहे. आणि त्यामागे मोठं तप आहे दादांचं. बरोबर. आणि त्यांच्याकडनं तो शिकलाय शिकलाय. पहिलवानाला ताकद जेव्हा येते ना तेव्हा त्याच्याकडे विनय कुठून देतो? परवा मी बघितलं तू असं गर्दीतनं धावत आलास, विजय चौधरी समोर दिसलेस आणि जाऊन त्यांना तू आदरानं नमस्कार केला. हा विनय पहिलवानाला शिकवला जातो की नकळत तुमच्या अंगात तो भिनत जातो? एक पहिलवानांकडे ते अंगातच असतं. पहिलवान चांगला म्हणल्यानंतर ना ते माझ्याच नाही की प्रत्येक पहिलवान असू दे, कोणीही असू दे, बाहेरच्या तालमीतला असू दे, ते एक पहिलवान म्हणल्यानंतर ना ते आपलं आपोआप ते घडत जातं की आपण कुणासून कसं राहायचं. आता जरी जो भाऊ बाहेरच्या तालमीतले असले तरी त्यांनी हमेशा मला आपल्या मित्रासारखं आपल्या भावासारखंच प्रेम दिले. अभिजित दादा कटके कधी बी मला तू चांगलं बोलले, मला पहिल्या कुस्तीलाच तर अभिजित दादा आले, अभिजिता कटके मला पहिल्यांदाच पहिल्या कुस्तीत आले. सिकंदर बघ काय करायचं बघा ह्यावर्षी, ह्या विषयात बोलले की आपल्याला आता पाहिजे आणि तू नीटच खेळा पाहिजे, तू सध्याला फिट दिसतोय आणि माझ्याकडून तुला बेस्ट ऑफ लग आहे, एकदम मस्त खेळ, मी ते काहीतरी तुला सांगायचं असेल काय बोलायचं असेल तर मला सांग असं बोलले मला ते. आणि मग हीच कमाई आहे मला वाटतं तुम्ही ज्या विनयाने राहतात. मैदानात तुम्ही ताकद दाखवता पण मैदानाच्या बाहेर तुमचा विनय मोठा असतो. पहिलवानची करता करता आहे ना तुम्ही पिक्चर, नाटक, एंटरटेनमेंट ह्या सगळ्या गोष्टी दूर ठेवता, पण 2 गोष्टी तुला आवडतात असं मला समजलं, एक उत्तम हेअरस्टाईल करायला आणि पंजाबी गाणी ऐकायला. हो, मला पहिल्यापासून पंजाबी गाणी खूप आवडतात. दुसरी गोष्ट म्हणजे हेअरस्टाईल, ते तर काय सगळ्यांना नॉर्मल आहे, सगळ्यांनाच आवडते, पण पंजाबी गाणी मला पहिल्यापासून कोण आवडीचं आहे खास जास्तीत जास्त मला सिद्धू मुसीवाल. काही ऐकवणार? काही ऐकवणार? नाही काही नाही ऐकवणार, फक्त आपल्याला तो चांगला सिंगर आहे, तो एक खरा होता सिंगर तो, की कुणाबद्दल लोबाडीच ही नव्हती. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्ट बोलायचा खरी,
एक त्याचं मला हे एक आवडतं की आपण तिने जेव्हा मांडी ठापून जो हात वर करतो ते आपल्याला आवडायचं, कारण की आपण आहे, दुसरं कोणी नाही आहे. पहिलवानकी करताना बऱ्याच वेळा विरंगुळा हवा असतो, मग त्यावेळेला ही पंजाबी गाणी ऐकणं होतं का नेहमीच ऐकत? मी नेहमीच ऐकत असतो, जेव्हा प्रॅक्टिस संपली, प्रॅक्टिसमध्ये बी कधी कधी चालतं माझं पंजाबी गाण्यामध्ये, पण जेव्हा प्रॅक्टिस संपली का मी रिलॅक्स असतो, जेवण करून मी दूध बीत पेसतो मी रिलॅक्स असतो, निवांत बसलेला असतो. तर निवांत बसल्यानंतर ना मी आपलं साऊंडला लावून गाणी ती चालू करायची. आता किती काळ विश्रांती की महाराष्ट्राला पुढची नवी आशा दाखवणार आहेस याच्या पुढच्या काळात? कारण महाराष्ट्र केसरीचं स्वप्न तर झालं, पण विश्वासदादा काय तुला स्वस्त बसू देणार नाही आहे? नाहीच, ह्याच्या पुढं मी 2 महिने थोडंसं ठीक असणार आहे, 2 महिन्यानंतर ना माझी तिथून पुढे अजून तयारी चालू होणार पुढच्या मॅचेसची, किंवा माझे पुढे 2 महिन्यानंतर ना माझी हिंदी केसरीची स्पर्धा पण आहेत, आणि हिंदी केसरीला मी खेळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरच्या स्पर्धेची माझी तयारी तर माझी बाहेरची स्पर्धेची असणार आहे. तू 2019 सुमारास सिनियर नॅशनलचा गोल्ड मेडलिस्ट आहेस, अंडर 23 गोल्ड मेडलिस्ट आहेस, तिकडे परत वळावं असं वाटतंय का मातीतलीच मैदानं करणार? मी अजून बी तिकडेच आहे, मी काय अजून तिकडचं सोडलेलं नाही आहे, मी आहे तिथंच आहे. फक्त आता फक्त मी फोकस केलं तर महाराष्ट्र केसरीवर सध्याला तरी मी, कारण की आपल्याला जे फायजेल आहे म्हणजे माझ्यासाठी नाही, जे आपल्याकडं आशा लावून बसलेत त्यांच्यासाठी फायदेलं होतं की आपण करून दाखवणार. मी आपला महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील त्याची माझी बी चांगली मैत्री आहे, ते बी माझ्या बी सारखा ओठाय बसाय सारखा असतो, आम्ही चांगले एक मित्र आहे. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील ते बी एक चांगला मन मिळावू स्वभावाचा आहे, त्याच्यापाशी आपण बोलून बसून आता मी कमीत कमी 2 महिने पहिलं योगदानला आमच्या उत्तम पाटीलला सांगत होतो, तुम्ही बाकीचं काही टेन्शन घेऊ नका, ह्यावर्षी आपण देणार ते, तर मग मॅटवर माझं काही होऊ दे, आपली गदा येणार, आपण तालमीसाठी गदा 100% आणणारच, असं मी बोलत होतो त्यांना. 2 महिन्याआधी सांगितलं होतं की मी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणार, आणि त्यासाठी त्यानं 8 महिने आधीपासून सराव सुरू केला होता. रक्त आटवलं, घाम गाळला, महाराष्ट्र केसरी तर झाला आहे पण अजूनही स्वस्त बसणार नाही. याच्या पुढच्या काळात दुसऱ्या स्पर्धांवर, दुसऱ्या विजेतेपदावर लक्ष केंद्रित करणार असं वचन देतो आहे सिकंदर शेख ABP माझाच्या या कार्यक्रमामधून. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे कुस्ती तर तो जिंकतोच आहे, पण सामाजिक सलोख्याचा त्याने दिलेला संदेश हा त्या कुस्तीच्या विजेतेपदापेक्षा जास्त मोठा आहे, आणि महाराष्ट्राला, भारताला खूप काही शिकवणार आहे. विजय साळवी, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.